पाठच्या लेसन मध्ये बेटा मी ऐकतो आहे हा लेसन बघितला होता. आता आपला चौथा लेसन आहे जी आय पी रेल्वे प्रबोधनकार ठाकरे म्हणजे केशव सीताराम ठाकरे जन्म 1885 ते 1973. ते इतिहासकार होते, नाटककार होते, वृत्तपत्रकार होते, व्यंगचित्रकार होते, समाज सुधारक होते आणि फरडे वक्ते. कुमारिकांचे शाप, भिक्षुकशाहीचे बंड, वैचारिक ग्रंथ खराब ब्राह्मण, टाकलेले पोर ही त्यांची नाटके आहेत. ग्रामन्यांचा सांध्यात इतिहास, हिंदवी स्वराज्याचा खून, कोदाड्याचा टणककार इत्यादी इतिहास विषयक पुस्तके. संत रामदास, पंडिता रमाबाई, संत गाडगे महाराज इत्यादी चरित्रात्मक लेखन, माझी जीवनगाथा हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. सन 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वे मार्ग तयार केला. आता सन 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एक रेल्वे मार्ग तयार केला. लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना वाटणार आहे विंदावर. म्हणजे आता आपल्याला ज्या ट्रेन दिसतात आहे किंवा बऱ्याच प्रमाणात म्हणजे मेट्रो दिसते किंवा साध्या ट्रेन, तर ज्याची सुरुवात म्हणजे मुंबई ते ठाणे हा जो पहिला रेल्वे मार्ग आहे तो 1853 मध्ये झाला. लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना वाटणारे नवल, म्हणजे नवल म्हणजे आश्चर्य. रेल्वे विषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू असलेला रेल्वे प्रवास, म्हणजे काय काय अफवा किंवा लोकांच्या मनात असणारी भीती हे सगळं या पाठात सांगितलेलं आहे. याचे अतिशय सुंदर मार्मिक आणि ओघवत्या शैलीत वर्णन प्रस्तुत पाठात लेखकाने केलेले आहे. तर आपण पाठाला सुरुवात करूया. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेदजी जीजीबाई आणि जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी केला. म्हणजे दोन व्यक्ती, म्हणजे मुंबईमध्ये रेल्वे असावी असं दोन व्यक्तींना वाटलं. त्याच्यातील पहिले आहे सर जमशेदजी जीजीबाई आणि दुसरे जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी केला. मुळजी जेठा मोरारजी गोकुळदास, आदमजी पिराभाई, डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित नगर शेठजींचे अर्थात पाठबळ होते. म्हणजे या दोघांनी ठरवलं पण आणि त्यांना सपोर्ट म्हणजे त्यांना प्रोत्साहन देणारे बाकीचे त्यांचं पाठबळ होतं, प्रोत्साहन होतं. सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिशुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणे पर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. म्हणजे एकच ट्रॅक, एकच मार्गाने जाण्यासाठी म्हणून एकेरी रस्ता तयार झाला. लोखंडी रुळावरून इंग्रज अगिनगाडी चालवणार ही कल्पना लोकांना मोठी अचंबाची वाटते. अचंबा म्हणजे आश्चर्य. काय अचंबाची म्हणजे अचंबाची म्हणजेच आश्चर्याची. अचंब म्हणजे आश्चर्य. तर अचंबाची वाटली, आश्चर्याची वाटली की म्हणजे मुंबई ते ठाणे एकेरी रस्ता जो तयार झाला आणि लोखंडी रुळा, रुळ जे आपण बघतो ते लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी, तेव्हा आपल्या इंग्रजांचं राज्य होतं ना, ते चालवणार ही लोकांना मोठं आश्चर्य वाटलं. पुढे अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला. दिनांक 18 एप्रिल सन 1853 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. आता मुहूर्त ठरला किंवा मुहूर्ताचा दिवस ठरला तो होता दिनांक 18 एप्रिल 1853, वार होता सोमवार आणि वेळ होती सायंकाळी 5 वाजता. ही गाडी म्हणजे आगगाडी म्हणजे ट्रेन मुंबईहून निघाली. पाना फुलांचे हार तोरणे निशाने लावून 10 मोठे खोली वजा डबे शृंगारलेल्या इंजिनावर इंग्रजांचे मोठे निशान फडकत आहे. आता बघा म्हणजे आता ही गाडी संध्याकाळी 5 वाजता मुंबईहून निघाली. सगळ्या पूर्णपणे त्या गाडीला सजवलेलं होतं, निशाने लावले होते आणि 10 मोठे खोली वजा डबे म्हणजे
खोली सारखे मोठे जे आपले आज रेल्वेचे डबे आहे असे 10 डबे होते. डबे शृंगारलेले आणि इंजिनावर अंग्रेजांचे मोठे म्हणजे एकदम सजवलेले धजवलेले होते आणि त्याच्यावर इंग्रज लोकांचं निशान होतं म्हणजे झेंडा होता. फडकत आहे डब्यात गादीच्या खुर्च्या कोचवर या कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर सर जमशेदजी जीजीबाई नाना शंकर शेठ आणि अनेक इतर नगरसेठ जामानिमा करून बसले. बरोबर 5 वाजता आगगाडी कु शिटीचा कर्णा कुंकुम आपल्या भगभग फकफक प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे ज्या लोकांनी रेल्वे मुंबईत असावी असा ज्यांनी प्रयत्न केलेला ते सगळे आणि त्यांचे सगळे साथीदार हे सगळे काय ज्या गाडीच्या खुर्च्या होत्या म्हणजे कोच होते आतमध्ये त्याच्यावर बसले सगळे डायरेक्टर आणि गाडी कू शिटीचा आवाज करत फुकत भगभग फकफक करत सुरुवात झाली. मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखावर लोक कलियुगातील ह्या विंग्रेजी चमत्कार पाहायला आव वासून उभे होते. म्हणजे लोक काय करत होते की आता हा चमत्कार बघण्यासाठी दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला दुतर्फा म्हणजे काय दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला काय झालेले लोक आव असो म्हणजे आ असं तोंड करून उभं राहतात ना तसं हा इंग्रजांचा चमत्कार बघायला ते उभे होते. ना बैल ना रेडा ना घोडा आणि वाफेच्या जोरावर एक नाही दोन नाही 10 डब्यांची मालखा खुशाल चालली आहे झुकझुक करत लोखंडी रुळावर. म्हणजेच घोडा नाही गाडी नाही बैलगाडी नाही काही नाही आणि ही 10 डब्यांची जी पोलिसांचे जे डबे आहेत ते वाफेच्या पूर्वी बघा गाड्या होत्या त्या कोळशावर चालायच्या वाफेच्या येणं म्हणजे वाफेवर चालायच्या कोळसा टाकला जायचा आणि गाड्या चालवायच्या तर त्याच्यावर ते लोखंडी रुळावरून चालते आणि ही कमाल इंग्रजांची आहे बुवा आता काय विस्तव आणि पाणी याची सांगड घालून इंग्रजांनी वाफेला गाडी ओढायला लावली. लोक चर्चा करू लागले इंग्रज काय अजब करतील काय करतील त्याचा पत्ता नाही त्यांनी आता काय केलंय बुवा की विस्तव आणि पाणी म्हणजे आग कोळसा टाकून आग तयार करायचं जास्त आले की थोडे थोडं बघा तुम्ही पिक्चर मध्ये वगैरे बघितलं असेल मूवी मध्ये असं जुने पिक्चर त्याच्यात पाणी भारतात मध्ये मध्ये तसं तर लोक आता काय केलंय या इंग्रजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावलेली आहे असं सगळे जण चमत्कारिकरित्या बघत होते. मुहूर्तावर निघालेली पहिली गाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली. जी गाडी मुहूर्तावर सुटलेली ती गाडी ठाण्याला जाऊन मुंबईला परत आली पण त्या वाफेच्या गाडीला बसायला लोकांचा धीरच होईना. आता आपण बघितलं ना की आपण सहज प्रवास करतो पण पूर्वी लोक तेवढे सुशिक्षित नव्हते किंवा ह्या गोष्टी त्यांना असं चमत्कारिक वाटत होत्या त्यामुळे लोक काही त्याच्यात बसायला तयार नव्हते. दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई परत ने आणण्याची दिवंडी पिटवण्यात आली. आता पूर्वी बघा राजेशाही किंवा असं असल्यामुळे दिवंडी पिटवायची म्हणजे एक व्यक्ती हे वाजून ढोल वाजून सांगायचा की तुम्हाला आता हा मुंबई ते ठाणे प्रवास आम्ही काय करणार आहे मोफत करणार आहे फ्रीमध्ये करणार आहे अशी दिवंडी पिटवून सांगण्यात आली. आगगाडीत बसणे धोक्याचे नाही प्रवास लवकर आणि सुखाचा होतो हे लोकांना पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाराने खूप आटापेटा केला म्हणजे खूप प्रयत्न केले. काय केला खूप प्रयत्न केले लोकांना सांगण्याचा पण लोकात भलत्या तड्यांनी अफवांचे पीक पिकले होते म्हणजे लोकांना खूप भीती वाटत होती काय करायचं अफवा असं लोकांना खूप म्हणजे टेन्शन आलेलं काय खरं की लोक सांगतायत की नाही असं. वाफेची गाडी ही इंग्रजांची विलायती भूताटकी आहे म्हणजे काय आहे हे भूता भूत चालवतं भूत आहे याच्यामध्ये असं लोक सांगू लागले. मुंबईला नव्या इमारतींनी पूल बांधताय त्याच्या पायात जिवंत गाड्याला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे म्हणजे त्या एक काय आहे हे त्यांचा एक प्लॅन आहे साळसूद डाव म्हणजे त्यांचा एक प्लॅन आहे ह्या लोकांचा या गाडीतून लोकांना बसवायचं आणि इमारती बांधता आहे त्याचा पाया बांधण्यासाठी पूर्वी तसं होतं म्हणजे असं ऐकण्यात आहे बघितलेलं नाही की ज्या मोठ्या मोठ्या इमारती बांधायचे जसे आता टॉवर नव्हते म्हणजे 4-5 मजलीच्या इमारती त्यावेळी बांधत होते त्याच्या पाया भरण्यासाठी मुलांना पकडून जिवंत माणसांना गाडलं की ती इमारत पुढे वरती उभी करायची म्हणजे त्याचा पाया भरण्यासाठी
त्याच्यासाठी ही माणसं गाडीत भरून नेत आहे असा लोकांचा समज होता. म्हणजे त्यांचा एक प्रकारचा डाव आहे असं. असल्या अफवांमुळे शहाणे प्रचारक काय करणार? एक दोन दिवस सरकारी कचेरीतील कारकून, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आणलेले लोकांना दाखवले. त्यांनी आपले अनुभव सांगले, तेवढ्याने कोणाचे समाधान होईना. म्हणजे त्याने काय केलं, जे कर्मचारी होते त्यांना नेण्याचा प्रयत्न केला, व्यापाऱ्यांचे जे लोक होते त्यांना नेण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा लोकांचं काही समाधान होईना. अखेर दर माणशी एक रुपया येणं आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला. म्हणजे प्रत्येक माणसाला या गाडीतून प्रवास केला तर तुम्हाला एक रुपया दिला जाईल असं फरमान, म्हणजे असं संदेश दिला. पैशाच्या लालचुने ठाण्याच्या घंटाळीवरचे अनेक मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभे राहून ठाण्यात हाय मोकलायची म्हणजे रडायची. म्हणजेच मोकलायची म्हणजे रडणे, जोर म्हणजे जोर जोरात तर काय करायचे, जोर जोरात रडायचे. म्हणजे जो व्यक्ती जाणार आहे, आता पूर्वी कसं आपल्याकडे, आता पण सैन्यात जात असेल किंवा कुठे बाहेर गावी जात असेल तर आपल्याला काय होतं, आपल्या व्यक्ती घरापासून दूर जातोय, एवढ्या लांब जातोय, त्याच्या फोन नाहीये म्हणून आपण त्या धास्तीने रडतो. पण आता या गाडीत बसणाऱ्या मग त्यांचं काय होणार, ते परत येतील की नाही, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर असायचे. पण एक रुपया तेव्हा खूप महत्वाचा होता. तर घरातली समजा माणसं गेली, एखादा माणूस की बाकीची माणसं रडायला तिथे जोर जोरात रडायचे. त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे, म्हणजे एकदम हताश व्हायचे की नाही हो काय नाही होणार आहे असं म्हणतो ना आपण, तुम्ही काय घाबरू नका, पाठवा त्यांना असं सांगावं लागायचं. एकदा ते प्रवासी मुंबई ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्या भोवती जमायचे. म्हणजेच प्रवास करून आला जो व्यक्ती गेलेला आहे की त्याचा अनुभव कसा होता, त्याला कसं वाटलं, त्याला काय करायला लागेल, हे सगळं घोळकेच्या घोळके जमायचे. त्यांचा अनुभव काय येते. रुपयाचे इनाम पुढे 8 आण्यावर आले. आता थोडी माणसं वाढायला लागली, तसं जे बक्षीस होतं 1 रुपया द्यायचे त्यांना, ते 50 पैशावर आले. नंतर 4 आणे झाले. लोकांचा धीर चेपला पाहून, म्हणजे लोक थोडस घाबरल, त्यांचा घाबरा जो पणा होता तो कमी झाल्याच्या नंतर इनामे बंद करून सरास तिकीट चालू केली, म्हणजे तिकिटीने प्रवास करायला सुरुवात झाली. एरवीचा ठाणे मुंबईच्या बैलगाडीचा खटार गाडीचा प्रवास म्हणजे तब्बल 1 दिवस खायचा. म्हणजे ठाणे ते मुंबई जो आज आपला 30 मिनिटात प्रवास होतो लोकलने, 20 ते 30 म्हणजे सिग्नल लागला तर 20 मिनिटं धरून चालला, 20 ते 30 मिनिटं, तर तो 1 दिवसाचा असायचा बैलगाडीने. पण आता काय, अवघ्या 1.25 तासात ठाण्याची आसामी मुंबईला येऊ लागली. जेव्हा ट्रेन चालू झाली वाफेवर चालणारी, ती किती तास घ्यायची, 1.25 तास. मग मात्र लोकांची झुंबड लागली, म्हणजे गर्दी झाली. झुंबड होणे म्हणजे गर्दी. लोकांची काय झाली, गर्दी होऊ लागली, झुंबड लागली. इकडे इंजिनियर लोक कर्जत पळसधरी पासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत होते, म्हणजे भुयारी रस्ता, हा बोरघाट म्हणजे पोखरण्याची योजना ठरवत असताना खंडाळ्याहून पुण्यापर्यंत सपाटीचा रेल्वे रस्ता सन 1858 फेब्रुवारी पुरा झाला. रस्ता त्यांनी जो तयार केला तो कधी पुरा झाला, 1858 फेब्रुवारी पुरा झाला. याचाही मोठ्या थाटमाटाने ओपनिंग शिरोमणी करण्यात आली, म्हणजे उद्घाटन करण्यात आलं. खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी 2 स्टेशन ठेवण्यात आली. आता खंडाळ्याने पुण्याचा जो रेल्वे मार्ग तयार केला त्याच्यामध्ये फक्त 2 स्टेशन होती, ती होती खडकी आणि तळेगाव, आणि रस्ता एकेरीच होता, एकच मार्ग होता. बोरघाटाचे काम चालले असताना मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीने तयार चालू असेल, म्हणजे तयारीने चालू झाला. कसा ती मोज ऐका, आता हा प्रवास कसा सुरुवात झाला, रेल्वे प्रवास
पुण्याची गाडी खंडाळ्या आली की सगळे पॅसेंजरांना तेथून पालख्याने डोल्या खुर्च्यांनी बैलगाड्यातून बसून घाटाखाली खोपोलीला आणायचे. आता बघा काय करायचंय, पुण्याची गाडी जेव्हा खंडाळ्याला यायची, खंडाळ्याचा मग घाट चालू होतो ना, मग तशी गाडी वर चढाय चढण घेत नव्हती म्हणून पॅसेंजर म्हणजे ते सगळे लोक होते त्यांना पालख्या आणि डोल्या खुर्च्या नी बैलगाड्यात बसून कुठे आणायचे, घाटाच्या खाली खोपोलीला आणायचे. सगळा काफिला म्हणजे प्रवासी खोपोलीला आला की तिथून पुन्हा आगगाडीत बसून झुकझुक करत हुशार मुंबईला रवाना व्हायचे. म्हणजे जो वरची चढण होती ती पूर्ण काय करायचे, पालखी खुर्च्याने किंवा बैलगाडीने लोक कुठे यायचे, खोपोलीला यायचे खंडाळा घाटापर्यंत आले की आणि तिथून मग मुंबईला ते रवाना व्हायचे. प्रवाशांची ही घाट उतरणीची सुखसोयी सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या कर शेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतलेले होते. कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट घेतलं पाहिजे ना की हे सगळा प्रवास कसा होतोय काय होतोय व्यवस्थित पॅसेंजर येणार की नाही हे सगळं कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतलेलं, ठेका कोणी घेतलेला व्यापाऱ्याने, तो कर शेटजी आणि जमशेटजीनी घेतला. घाट उतरणीचा 4 तास धरून मुंबई ते पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासात व्हायचा. आता किती तासात होतो सांगा बघू, आता जवळजवळ 3 तासात कंप्लीट होतो. तो पूर्वी किती तासात व्हायचा, अवघ्या 18 तासात व्हायचा. यायचे ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे, म्हणजे जो ह्याच्यातून प्रवास करायचा त्याला त्याचं काय वाटायचं की नवल वाटायचं. म्हणजे नुसता मुंबई टू ठाणे प्रवास 1 दिवस लागायचा, म्हणजे हा प्रवास किती दिवस लागला असेल म्हणून हे काम त्याने सुरुवात केले. फक्त घाटापासून खाली उतरण्याचं जे काम होतं ते त्यांना डोली किंवा खुर्च्यांवर बसून किंवा बैलगाडीतून करावं लागेल आणि नंतर पुढचा प्रवास ते ट्रेनने. पण हे सगळं करत असताना मुंबई पुणे ते मुंबई रेल्वे प्रवास 18 तासाचा व्हायचा. याचे ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे, म्हणजे प्रत्येकाला नवल वाटायचे की तेव्हा काळी 18 तास म्हणजे फार कमी वाटायचे की एवढ्या लवकर आपण. आता आपण कसं म्हणतो, पूर्वी कसं गावी आपण एसटीतून जायचं, संध्याकाळी बसलो की सकाळी जाऊन पोहोचायचं, आज आता आपण रेल्वेने रात्री बसलो की सकाळी जाऊन पोहोचतो, म्हणजे तेवढे तास आपले कमी झाले ना. म्हणजेच जास्तीत जास्त जशी प्रगती होत गेली तस तसा प्रवासाचा जो त्रास होते ते काय झाले, कमी कमी होत गेले. तर हा 18 तास अवघ्या 18 तासात होतोय त्या काळी तो त्यांना कमीच वाटत होता, जास्त वाटत नव्हता. आता आपण बघायला गेलो 18 तास प्रवास करायचा म्हणजे आपल्या आधीच डोक्यावर आटे येतील, पण त्यावेळी काय बैलगाडीने लोक 4-4, 5-5 दिवस प्रवास करायचे, त्या मनाने हा रेल्वेचा प्रवास 18 तासात होतो हे त्यांना सुखकर वाटलं आणि याचेच प्रत्येकाला नवल वाटले होते. आता याच्या पुढचं स्थूल वाचन आहे काझीरंगा, हे आपण पुढच्या तासाला घेऊ.